नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 9वी जी जी प्रथम सत्र किंवा सहामाही परीक्षा होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं गणित भाग 1 याची आपण प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर ह्या सहामाही परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल आणि ह्यासारखेच प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की दिसतील, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 बघा. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून काय करा, वर्णाक्षर लिहा. आता एन छेद डब्ल्यू यापैकी पुढील संच म्हणजे पुढीलपैकी संच कोणता? आता एन म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. कुठल्या कुठल्या? 1, 2, 3, 4 आणि पुढच्या सगळ्या. तसं डब्ल्यू म्हणजे काय? तर पूर्ण संख्या, म्हणजे कुठून सुरुवात होते? 0, 1, 2, 3, 4. आणि छेद संच म्हणजे काय? तर दोघांमध्ये सामायिक कोण आहे? तर 1, 2, 3, 4. म्हणजे दोघांचा संच काय येणार आहे सांगा? पर्याय 1, 1, 2, 3 आणि पुढच्या संख्या सगळ्या. आता बघा, पुढील पैकी कोणती संख्या कर्णी नाही? तर बघा, इथे जर तुम्ही बघितलं 27 घनमूळ किती येणार आहे? 27 घनमूळ 3. म्हणजे उत्तर मिळतंय. 3 ही कसली संख्या? तर परिमेय संख्या मिळते. म्हणजे उत्तर मिळत असेल तर ती कर्णी नाही. बाकी सर्व कर्णी आहेत, फक्त पर्याय सी हा कर्णी नाही, कारण त्याचं उत्तर आपल्याला 3 मिळतंय. बाकी कशाचंही उत्तर आपल्याला पूर्ण संख्या असं मिळत नाही. आता बघा, वर्गमुळात 7 या बहुपदीची कोटी किती? आता नुसती वर्गमुळात 7 ही संख्या आहे, त्याला एक्स वगैरे काही नाही, म्हणजे घातांक किती असणार आहे? 0. तर ज्यावेळी नुसती संख्या दिलेली असते त्यावेळी त्या बहुपदीची कोटी किती येणार आहे? 0. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये 3x² + mx या बहुपदीचा x - 1 हा जर अवयव असेल तर m ची किंमत किती असं विचारलं, तर तुम्हाला काय करायला पाहिजे? x - 1 आहे बरोबर, तर x - 1 = 0 मानावं लागेल. म्हणजे x ची किंमत किती येणार? 1. x ची किंमत याच्यामध्ये 1 ठेवली आपण, तर 3x² म्हणजे कोणाचा वर्ग? 1² + m आहे तसं, 1 ची किंमत परत 1. आता ही किती येणार आहे बघा? 3, 1² + 1, 3 × 3 आणि m, म्हणजे थोडक्यात m + 3 = अवयव असेल तर काय म्हणायचं? उत्तर 0. म्हणजे +3 काय होणार? वजा. म्हणजे m = किती येणार आहे सांगा? -3 हे त्याचं अचूक उत्तर असत. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर आहे? पर्याय सी, -3. आता हे सहगुणक रूपात लिहायचं आहे. बघा, बहुपदी कशी आहे? एक्स घन, मधली पद नसतील तर काय करा? -0x² + 0x - 2. मग आता एक्स इथं काही नाही म्हणजे सहगुणक 1, तर सहगुणक रूपात कसं? 1, 0, 0 आणि - 2 चिन्हासहित लिहायचं, म्हणजे 1, 0, 0, - 2. बघा, x = 0 असेल तर x² - 5 या बहुपदीची काय करायची? किंमत काढायची. मग बघा, x² - 5, मग 1 ची किंमत 0 ठेवली, 0² - 5, 0² - 0 आणि पुढचे किती? -5. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? -5 इतकं येणार आहे. आता बघा, सोपे रूप द्यायचे, तर 7 मधून पहिला 3 वजा करा. आता हे कसं सोडवायचं बघा? 7 - 3 - 2 आणि या सगळ्याला काय जोडा? वर्गमुळात 5. मग 7 मधून 3 गेले 5, 5 वजा 4, 7 वजा 3 4, 4 मधून 2 गेले म्हणजे 2 उरले. 2 वर्गमुळात 5 हे त्याचं अचूक उत्तर असणार. आता बघा, 10 - 25, तर 25 मधून 10 गेले 15 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 15, पण त्याची किंमत काय येणार आहे? केवल मूल्य असल्यामुळे +15 किंवा नुसते 15 लिहा, वजा चिन्ह निघून जाणार. आता बघा, इथनं पुढचे जे प्रश्न आहेत, कृतीयुक्त प्रश्न आहेत. तर 3 वर्गमुळात 7 ही परिमेय संख्या कुठल्या स्वरूपात लिहायची आहे? तुम्ही P/Q स्वरूपात लिहायची आहे, तर त्यासाठी ही कृती आहे ती पूर्ण करा. इकडं सुद्धा 100 ने गुणा अशा पद्धतीनं. परत NA 15 हे दिलेलं आहे तुम्हाला सगळं,
तर याच्यामध्ये तुम्हाला एन बी ची किंमत शोधायची आहे. सूत्रानुसार इथल्या चौकटीत काय येणार, एन ए छेद बी असं येणार. मग एन ए ची किंमत किती आहे बघा, 15. ती इथं ठेवा, 15 7 गेले, 8 उरले, अधिक 8 पलीकडे गेले म्हणजे 29 वजा 8. त्यामुळे इथं दोन्ही ठिकाणी काय येणार आहे, 8 येणार आहे, आणि उत्तर शेवटी किती येणार, 21. त्याच्यानंतर तीन पैकी कुठल्याही दोन कृती सोडवायच्या, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 1 किंमत या ठिकाणी वजा 1 ठेवा आणि शेवटी उत्तर किती येते ते शोधा. त्याच्यानंतर बघा, 1 ते 5 पर्यंतच्या मूळ संख्यांचा संच गुणधर्म पद्धतीने व यादी पद्धतीने अशा पद्धतीने लिहायचा आहे. तर एक ते 50 मधला म्हणजे किती येणार बघा, 1 त्याच्यामध्ये येणार नाही, 2 3 समजा त्याला एखादं नाव द्या, ए बरोबर 2 3 5 7 11 13 19 23 29 त्याच्यानंतर 31 37 त्याच्यानंतर 41 त्यानंतर 43 आणि 47. तर या सगळ्या संख्या त्याच्यामध्ये लिहायच्या आणि यादी पद्धतीनं हे असं लिहिलं आणि गुणधर्म पद्धतीनं कसं लिहिणार, आत्ता जे लिहिलं ते यादी पद्धतीने लिहिलं आणि गुणधर्म पद्धतीनं तोच संच कसा लिहिणार, तर ए ला सगळे एक्स मानायचे आणि एक्स ही कसली संख्या आहे, मूळ संख्या आहे म्हणायचं. मूळ संख्या कसली, मूळ संख्या एक्स ही 1 ते 50 मधील मूळ संख्या असं वाक्य लिहा, अशा पद्धतीने लिहायचं गुणधर्म पद्धत. आता ए संयोग बी आणि ए छेद बी काढा. ए संयोग बी म्हणजे दोन्ही एकत्र करायचे, कुठलाही घटक फक्त एकदाच लिहा, म्हणजे 1 2 3 4 6 8 आणि 10, 6 7 8 10 हे सगळे ए संयोग बी मध्ये घ्यायचे, ए संयोग बी म्हणजे दोन्ही एकत्र करायचे, आणि ए छेद बी म्हणजे दोघांमध्ये सामायिक, म्हणजे कुठल्या येणार बघा, 4 आणि 6 त्याच्यामध्ये येणार. परत हे समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे, 3x वजा 5 बरोबर 1. एकदा काय करायचं, 3x वजा 5 बरोबर 1 घ्यायचा आणि दुसरा घ्यायचा 3x वजा 5 बरोबर वजा 1 आणि दोन्ही समीकरण सोडवायचे. परत वजाबाकी करा, वेन आकृतीनुसार प्रत्येकाची किंमत लिहा. ए म्हणजे सगळे आले त्याच्यात, म्हणजे कुठले कुठले, 1 हे सगळे, 1 9 8 4 5 हे सगळे आले त्याच्यात. बी मध्ये 4 5 3 6 9 हे सगळे त्याच्यात घ्यायचे. बाकी सगळे पण तुम्ही काय करा, शोधून लिहा. सोपं रूप द्यायचं आणि हे उदाहरण सोडवायचं इथं. त्याच्यानंतर बघा, 5 अधिक वर्गमुळात 11 ही अपरिमेय संख्या आहे ते दाखवा. 2 संचांचे संयोग संच लिहा आणि वेन आकृतीनं दाखवायचे. संच या घटकावर आधारित एकूण पार्थ आणि प्रज्ञाने एकूण किती झाडे लावली ते शोधायचं आहे. त्याच्यानंतर बघा, अवयव पाडायचे आहेत या बहुपदीचे, एक कंस आहे लक्षात घ्या, तर त्याचे अवयव पाडायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, पुढील बहुपदींचा गुणाकार करा आणि त्यांच्या गुणाकाराची काय लिहा, कोटी किती येते ते लिहायचे. त्यानंतर ही जी करणी आहे त्या करणीचं छेदाचं परिमेयकरण करायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर बघा, हा जो संच दिलाय त्यातला एक घटक संच कोणता आणि रिक्त संच कोणता ते लिहायचा. शेवटचा प्रश्न 5वा, करणींचा सोप परिमेय करून गुणक लिहा. जसं की 27 3 9 27 केलं, 9 वर्गमूळ येणार 3 3 वर्गमुळात 3 अशा पद्धतीने ते सोडवायचे, सोपे रूप द्यायचे. आणि संश्लेषक भागा कोणताही एक सांगितलं, तयारी मात्र दोन्हींची करा. संश्लेषक भागाकार पद्धतीवर तुम्हाला उदाहरण नक्की येणार आहे, तर हे संश्लेषक पद्धतीने काय करायचं, सोडवायचं. अशा प्रकारे 5 प्रश्न होऊन जातात. थँक्यू.